हॅलो गाईज, बॅडमिंटन ब्रदरच्या पहिल्या एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणू इच्छितो ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं आणि मला प्रोत्साहन दिलं. थँक्यू व्हेरी मच आणि पुढेही असाच सपोर्ट देत राहा. धन्यवाद. आजच्या एपिसोडचा विषय आहे बॅडमिंटन कोर्ट. जेव्हा आपण बॅडमिंटन नवीन नवीन शिकायला लागतो किंवा नवीन नवीन खेळायला लागतो तेव्हा आपली परिस्थिती होते अशी. तर अशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपल्याला बॅडमिंटनचे रूल्स आणि बॅडमिंटन कोर्टचे रूल्स सर्वप्रथम जाणून घ्यायचे. आजची हीच माहिती आपण पूर्ण एपिसोडमध्ये देणार आहोत, तर शेवटपर्यंत आपला एपिसोड बघत राहा. तर चला, बॅडमिंटन कोर्टचे मी 7 पॉईंटमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. तर चला जाऊया आपल्या पहिल्या पॉईंटकडे. आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे सर्व्हिस लाईन. नावाप्रमाणेच सर्व्हिस लाईन हे कधी सर्वात जास्त उपयोग होते तो म्हणजे सर्व्हिस करताना आणि सर्व्हिस रिसीव्ह करताना. ही जी साईड विंडो मध्ये आपल्याला लाईन दिसतीये ती म्हणजे सर्व्हिस लाईन. ही नेटच्या सर्वात जवळची लाईन असते. याचे आपल्याला मेनली दोन रूल्स लक्षात ठेवायचे आहे. जेव्हा आपण सर्व्हिस करतो तेव्हा किंवा सर्व्हिस रिसीव्ह करतो तेव्हा आपण ही लाईन ओलांडू शकत नाही किंवा या लाईनला टच करू शकत नाहीतर अंपायर आपल्याला फॉल्ट देऊ शकतो आणि आपण पॉईंट गमावू शकतो. चला जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे. आपला दुसरा पॉईंट आहे सेंटर लाईन किंवा मिडल लाईन. जसं आपल्याला साईड विंडो मध्ये दिसते आहे ही आहे मधली मिडल लाईन किंवा सेंटर लाईन. या लाईनचे देखील सर्व्हिस लाईन सारखेच दोन रूल्स आहेत. सर्व्हिस करताना किंवा सर्व्हिस रिसीव्ह करताना आपण ही सुद्धा लाईन टच करू शकत नाही किंवा ही लाईन ओलांडू शकत नाही. या लाईनचा मेन उपयोग म्हणजे ही लाईन आपल्याला आपल्या कोर्टला दोन भागामध्ये डिवाइड करते. एक राईट साइड ऑफ द कोर्ट म्हणजे इव्हन साइड कोर्ट आणि एक लेफ्ट साइड कोर्ट म्हणजे ऑड साइड कोर्ट. याची माहिती आपण पुढच्या पॉईंट मध्ये घेणार आहोत. आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे राईट साइड ऑफ द कोर्ट किंवा इव्हन साइड. ही जी या विंडो मध्ये कलर केलेला एरिया आहे तो म्हणजे राईट साइड ऑफ द कोर्ट. तर आपण इथे कधी उभं राहणार आहोत जेव्हा आपले पॉइंट्स 0, 2, 4 असे सम म्हणजे इव्हन आहेत तेव्हा आपण ह्या साईडच्या कोर्टमध्ये उभं राहणार आहोत. आणि पुढचा भाग आहे तो म्हणजे लेफ्ट साईड ऑफ द कोर्ट किंवा ऑड साईड कोर्ट. हा जो एरिया कलर दिसतोय तो म्हणजे लेफ्ट साईड ऑफ द कोर्ट. या साईडनं आपण जेव्हा आपले पॉइंट्स 1, 3, 5, 7 असे ऑड असणार आहेत, विषम असणार आहेत तेव्हा आपण ह्या साईडच्या कोर्टमधनं सर्व्हिस करणार आहोत. लोकांचं कन्फ्युजन कधी होतं तर आपण जेव्हा सर्व्हिस करत असतो तेव्हा आपण कुठे उभं राहायचं यामध्ये, कारण त्याचे ऑड पॉइंट्स असतात आणि आपले इव्हन पॉइंट्स असतात. अशा वेळेस त्यांचं कन्फ्युजन होतं. ह्याच्यामध्ये सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जेव्हा आपण सर्व्हिस करत असतो त्याच्या क्रॉस कोर्टमध्ये आपल्याला उभं राहायचं आहे. जेव्हा आपण त्याच्या उजव्या साईडच्या राईट साईडच्या कोर्टमध्ये उभं आहे तेव्हा आपल्याला आपल्या उजव्या साईडच्या कोर्टमध्ये उभं राहायचं आहे. आणि आपण जेव्हा त्या साईडच्या डाव्या साईडच्या कोर्टमध्ये उभा आहे सर्व्हिस करताना तेव्हा आपल्याला आपल्या साईडच्या डाव्या कोर्टमध्ये उभं राहायचं. हे नियम कायम लक्षात ठेवा. चला जाऊया पुढच्या पॉईंटकडे. आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे साईड लॉबी. जसं आपल्याला या साईड विंडो मध्ये दिसत आहे कलर केलेले एरिया हा म्हणजे साईड लॉबी. हा एरिया आपला फक्त डबल्स मध्ये यूज होणार आहे. जेव्हा आपण सिंगल्स खेळत असतो त्यावेळी या एरियाचा काहीही उपयोग होऊ शकत नाही, हा एरिया अलाउड नसतो. त्याची माहिती आपण पुढच्या एपिसोड्स मध्ये घेणारच आहोत. आता जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे. आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे बॅक लॉबी. जसं आपल्याला साईड विंडो मध्ये दिसतोय हा जो कलर केलेला एरिया आहे तो म्हणजे बॅक लॉबी. नावाप्रमाणेच हा कोर्टच्या सगळ्यात मागच्या साईडला असतो आणि सिंगल्स मध्ये तसंच डबल्स मध्ये देखील वापरला जातो. याची माहिती आपण नंतर घेणारच आहोत पुढच्या एपिसोड्स मध्ये. तोपर्यंत आपण पुढच्या पॉइंटची माहिती घेऊया. आणि आपला शेवटचा पॉइंट आहे नॉन सर्व्हिस झोन, ज्याला आपण डेड झोन सुद्धा म्हणू शकतो. नावाप्रमाणेच ह्या जागेमध्ये आपण सर्व्हिस करू शकत नाही. पण जेव्हा सर्व्हिस संपते आणि मेन रॅली चालू होते किंवा गेम चालू होतो तेव्हा या एरियामध्ये आपल्याला खेळायला अलाउड असतं आणि आपण तिथे खेळू शकतो. जोपर्यंत सर्व्हिस होत नाही
तोपर्यंत कुठलेही प्लेअर या झोन मध्ये थांबू शकत नाही। आणि ह्या पॉइंट नंतर आपलं कोर्टचं इंट्रोडक्शन तर संपलेलं आहे, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आपण जेव्हा कोर्टमध्ये खेळतो किंवा आपण कोर्टमध्ये जातो तेव्हा आपल्याला बॅक लॉबी आणि त्याच्या थोडस पुढे दोन छोट्या लाईन आखलेल्या दिसतात, त्या कशाच्या असतात हे तुम्ही गुगल करा किंवा मित्रांकडनं माहिती करून घ्या। मी ह्याची माहिती पुढच्या एपिसोडमध्ये देणारच आहे, तोपर्यंत तुम्ही ते शोधून ठेवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि दुसरं म्हणजे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं का? अजून सबस्क्राईब केलं नाही कर ना, परेशान हो गए हम लोग 2.5 साल से, ये भी परेशान हो गए, हम भी परेशान हो गए, करो फिर।